इयत्ता चौथी विषय मराठी पाठ 13 ओळखूया सांगूया। शिक्षकांसाठी सूचना, प्रत्येक चित्राचे मुलांना निरीक्षण करायला सांगावे, चित्रांशी संबंधित शब्द विचारावे, ते शब्द फळ्यावर लिहावे, चित्राशी संबंधित शब्द वाचून दाखवावे, वाचून घ्यावे, त्या शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करून घ्यावी, विद्यार्थ्यांनी सांगितलेली वाक्य फळ्यावर लिहावी, ती वाक्य पाहून विद्यार्थ्यांना चित्रांखाली लिहायला सांगावे। चला तर मित्रांनो, पुस्तकात दिलेल्या चित्रांचं वर्णन करूया। फळवाली फळांचे तराजूच्या सहाय्याने वजन करत आहे। शिक्षिका फळ्यावर खडूच्या सहाय्याने लिहित आहे। पुन्हा एकदा, फळवाली फळांचे तराजूच्या सहाय्याने वजन करत आहे। शिक्षिका फळ्यावर खडूच्या सहाय्याने लिहित आहे। इथे शिपाई घंटा वाजवत आहे। पोस्टमन पत्र घरपोच करत आहे। शिपाई घंटा वाजवत आहे। पोस्टमन पत्र घरपोच करत आहे। मुली पकडा पकडीचा खेळ खेळत आहेत। मुलं फुटबॉल खेळत आहेत। मुली पकडा पकडीचा खेळ खेळत आहेत। मुलं फुटबॉल खेळत आहेत। आजी वर्तमानपत्र वाचत आहे। त्यांनी चष्मा लावला आहे। बस कंडक्टर प्रवाशाला तिकीट देत आहे। आजी वर्तमानपत्र वाचत आहे। त्यांनी चष्मा लावला आहे। बस कंडक्टर प्रवाशाला तिकीट देत आहे। आता आपण पाहूया शब्दार्थ। तराजू बॅलन्सिंग स्केल, फळवाली फ्रूट वेंडर, शिपाई पिऊन, घंटा बेल। पुन्हा एकदा, तराजू बॅलन्सिंग स्केल, फळवाली फ्रूट वेंडर, शिपाई पिऊन, घंटा बेल। चेंडू बॉल, आजी ग्रँडमदर, वर्तमानपत्र न्यूजपेपर, प्रवाशी पॅसेंजर। पुन्हा एकदा, चेंडू बॉल, आजी ग्रँडमदर, वर्तमानपत्र न्यूजपेपर, प्रवाशी पॅसेंजर। धन्यवाद मुलांनो।